आरोग्याची समस्या कुठलीही असो, विश्वगंधमध्ये मिळणार खात्रीशीर उपचार। पंचकर्ममध्ये वमन, विरेचन, बस्ती आणि आयुर्वेदिक औषधांची निर्मिती। वैद्य अतुल देशमुख, वैद्य स्मिता देशमुख। संपर्क 98 22 28 30 79। ठिकाण गंगाई मार्ग, नवीन नगर रोड, पाठक हॉस्पिटल समोर, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। नगर जिल्ह्यातील मांजरसुंबा या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांसाठी विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। 27 जून रोजी मुंबई मंत्रालय या ठिकाणावरून मांजरसुंबा या गावी आलेल्या एकाच कुटुंबातील 29 वर्षीय पुरुष आणि 28 वर्षीय महिला यांना 10 दिवस विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं, तर आज त्यांची विलगीकरणामधून सुटका झाली। यावेळी गावचे सरपंच जालिंदर कदम, ग्रामसेवक सुरेश सौदागर, आरोग्यसेवक महेश पतंगे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। जीवूर अंतर्गत डोंगरगण मांजरसुंबा या गावामध्ये आप्पासाहेब कदम यांना आपण क्वारंटाईन केलं होतं या शाळेमध्ये, तर त्यांनी इथं 10 दिवस राहिले आणि आमच्या एमओच्या मार्गदर्शनाने श्री खंडगळे साहेब आणि कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण गाव आपण स्कॅनिंग केलेलं आहे। या गावामध्ये एक पण कोरोनाचा झालं हे नाही आहे, बेबी माणूस नाही आहे। आणि दुसरं असं की ह्या गावामध्ये सगळ्या शासकीय नियमांचं पालन केलं जातं। आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, आमचे सुपरवायझर हे सर्व वेळोवेळी येऊन इथं मार्गदर्शन करतात आणि ह्या गावामध्ये सारीचा सर्वे, कुष्ठरोगाचा सर्वे हे सर्व सर्वे ह्या नियमित करत असतात। आणि ह्या गाव हे एक आदर्श गाव आहे, या गावामध्ये सर्व शासकीय नियमांचं पालन केलं जातं। आज आपल्या गाव मांजरसुंबा येथे गेले 10 दिवस क्वारंटाईन असलेले मंत्रालयातील अधिकारी वर्ग यांना सोडण्यात येत आहेत। यासाठी गावचे सरपंच कदमसाहेब, शिक्षक वर्ग आणि सर्व कर्मचारी यांनी सतत 10 दिवस पूर्णपणे क्वारंटाईनवर लक्ष ठेवून सर्व त्या सोयीसुविधा पुरविल्या आणि आमच्या गावात प्रत्येक क्वारंटाईनची अशा सोयीसुविधा पुरवल्या जातात। ही पद्धत अशीही पुढे चालू राहील। तर याप्रसंगी विलास भुतकर, अशोक कदम, बाबासाहेब कदम, सागर वाघमारे, भीमा कदम, सुधाकर बोराडे यांची उपस्थिती होती। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।